निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा, याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा। राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्याने उपोषणकर्ते मनोज रंगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत। एकीकडे राज्यातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र शासनाकडे केली आहे, मात्र मराठा समाजाच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि ओबीसी नेत्यांवर तोफ डागली। तर मराठा समाजाला राज्य सरकारने स्वतंत्रपणे 10% आरक्षण दिलेलं असून ते आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास राज्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली, त्यावर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यावरील सुनावणी आता 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने कुणबीच्या नोंदी आढळून आलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे, मात्र सरकारच्या या प्रमाणपत्र वाटपास विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांपूर्वीच राज्य सरकारची गोची झाली होती। पण आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा मार्ग तुर्तास तरी मोकळा झाला आहे, कारण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधातील याचिका 4 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मोठा दिलासा मानला जात आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी मुंबई।